नमस्कार, फेवरेट डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासाची एक स्पेशल रेसिपी बघणार आहोत। अगदी पौष्टिक रेसिपी आहे, पण खूपच कमी साहित्यात होते ही रेसिपी। आज आपण राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू बनवणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, पण खूपच पौष्टिक, अगदी मऊसूत होतात हे लाडू। चला तर मग त्यासाठी साहित्य बघूया। हे लाडू करण्यासाठी मी इथे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गूळ आणि एक 2-3 चमचे आपल्याला तूप लागणार आहे। त्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे। आता कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊया। तूप घातल्यानंतर हे तूप छान गरम करून घ्यायचं आहे। तूप छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊया। राजगिऱ्याचं पीठ याच्यावर छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। बघा, अशा प्रकारे हे पीठ सतत परतत आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे। गॅसची आच अजिबात मोठी करायची नाही, मंद आचेवर हे पीठ आपल्याला 4-5 मिनिट भाजून घ्यायचं आहे। बघा, इथे मी पीठ भाजून घेतलेलं आहे, ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते। आता हे पीठ आपण थंड करून घेऊया। पीठ थंड झालेलं आहे, पीठ व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता या पिठामध्ये आपण जो अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तो घालून घेऊया। गूळ मी किसून घेतलेला आहे। गूळ अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचा, त्यामुळं गुळाच्या गाठी वगैरे राहत नाहीत या पिठामध्ये। पिठामध्ये गूळ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, अगदी हाताने हे मिश्रण छान मळून घ्यायचं। बघा, इथे गूळ अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊया। तुपामुळे लाडू आपले छान मऊ होतील, त्यामुळे मी यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तूप घातल्यानंतर सुद्धा परत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, इथे मी मिक्स करून हा लाडू वळून घेतलेला आहे। बघा किती छान झालेला आहे लाडू, अगदी मऊसूत होतात हे लाडू। चवीला तर टेस्टी लागतातच, पण करायला सुद्धा खूप सोपे आहेत। अशा प्रकारे हे लाडू वळून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व लाडू अशाच प्रकारे वळून घेतलेले आहेत आणि इथे तयार झालेले आहेत आपले अतिशय पौष्टिक असे राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू। खूपच टेस्टी रेसिपी आहे, अगदी मऊसूत होतात, चवीला तर हे खूपच छान लागतात लाडू आणि पटकन खूपच कमी साहित्यात तयार होतात हे। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।